हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग इयत्ता 8वीच्या भूगोल या विषयातील लोकसंख्या या पाठातील NMMS प्रिपरेशन अंतर्गत आपण महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करूया. लोकसंख्या या पाठातील महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर बहुपर्यायी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्या मुद्द्यांचा आपण इथे उहापोह करणार आहोत. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या डॅश डॅश दर्शविते, जन्मदर दर्शविते. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या डॅश डॅश दर्शविते, मृत्यूदर दर्शविते. एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी म्हणजे आयुर्मर्यादा होय. एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येते म्हणजे ते अंतस्थलांतर होय. एखाद्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिस्थलांतर होय. एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या नियंत्रणात असणे हे त्या प्रदेशाच्या डॅडॅश आहे तर विकासाचे निर्देशक आहे किंवा असते. देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे डॅडॅश होय, लोकसंख्येची घनता होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅडॅश हे मोठे राज्य आहे. राजस्थान हे मोठे राज्य आहे. डॅडॅश राज्याचे क्षेत्रफळ लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने घनता जास्त आहे. गोवा या राज्याचे क्षेत्रफळ लहान असून लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथे घनता जास्त आहे. डॅडॅश राज्याचे क्षेत्रफळ मोठे असून लोकसंख्या कमी असल्याने तेथे घनता कमी आहे. राजस्थान या राज्याचे क्षेत्रफळ मोठे असून लोकसंख्या कमी असल्यामुळे तेथील घनता कमी आहे. दर हजारी पुरुषामागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर डॅडॅश आहे असे मानतात, कमी आहे असे मानतात. दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर डॅडॅश आहे असे मानतात, जास्त आहे असे मानतात. भारतात डॅडॅश गट म्हणजे 15 ते 59 या वयातील व्यक्तींचा गट. कार्यक्षम लोकसंख्या गट आहे 15 ते 59. 15 वर्षापेक्षा कमी वय व 60 वर्षापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती डॅडॅश गटात येतात, अवलंबित गटात येतात. जे लोक कार्यक्षम वयोगटात असून नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना डॅडॅश समजले जाते, अकार्यकारी समजले जाते. जर प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येस डॅडॅश मानले जाते, उदयमशील मानले जाते. ग्रामीण भागातील लोक डॅडॅश व्यवसायात गुंतलेले असतात, प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात. नागरी भागातील लोक डॅडॅश व डॅडॅश व्यवसायामध्ये गुंतलेले असतात, द्वितीय व तृतीय व्यवसायामध्ये गुंतलेली असतात. सर्वात जास्त साक्षरता अर्जेंटिना या देशाची आहे. 98.1% एवढी साक्षरता अर्जेंटिनाची आहे. सर्वात कमी साक्षरता डॅडॅश देशाची आहे. अफगाणिस्तान या देशाची आहे 38.1%. भारत देशाची साक्षरता आहे 72.1%. डॅडॅश म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे. स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे. भारत देशातील 0.5% लोकसंख्या स्थलांतरित आहे. 0.52% लोकसंख्या ही स्थलांतरित आहे. स्थलांतरितांचे प्रमाण डॅडॅश या देशात सर्वात कमी तर डॅडॅश या देशात सर्वात जास्त आहे. अफगाणिस्तान या देशात सर्वात कमी तर अमेरिकेमधील संयुक्त संस्थाने या देशामध्ये सर्वात जास्त स्थलांतरितांचे प्रमाण आहे. 1980 ते 90 दशकात डॅडॅश आणि डॅडॅश यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली.
महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. डायडॅश दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, ज्याला आपण UNDP असे म्हणतो, मार्फत प्रकाशित केला जातो. मानव विकास निर्देशांक हा दरवर्षी UNDP मार्फत प्रकाशित केला जातो. मानवी विकास निर्देशकांचे मूल्य डायडॅश ते डायडॅश या दरम्यान असते, 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक डायडॅशच्या जवळ असतो, 1 जवळ असतो. तर ज्या भागाचा विकास झालेलाच नाही किंवा विकास खूप कमी झालेला आहे अशा भागांचा मानवी विकास निर्देशांक हा 0 जवळ असतो. HDI लाँग फॉर्म होतं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, आणि UNDP लाँग फॉर्म होतं युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. भारतात जनगणना ही दर 1.5 वर्षांनी होते, दर 10 वर्षांनी होते. अशा पद्धतीने आपण लोकसंख्या या पाठातील बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकणारे मुद्दे आपण अभ्यासले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.